नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अटॅन ब्लॉग आजचा ब्लॉग मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या फॅमिलीमध्ये जे काही झालं आहे त्या गोष्टीनंतर मी खरंच ब्लॉग वगैरे बनवलं नाही आज दहा दिवस झाले या सगळ्या गोष्टीला सो मी आज ब्लॉग बनवलेला बनवायला सुरुवात केले यापूर्वीचे जे ब्लॉग होते ते पेंडिंग होते म्हणजे ही घटना घडायच्या आधीचे होते जे है तुम्ही आत्तापर्यंत बघितले पण आताचा हा ब्लॉग जो आहे तो मी नवीन चालू केला आहे झालेल्या झालेल्या गोष्टी आहेत ज्या आपण नाही बदलू शकत पण त्याचबरोबर आपल्याला पुढे चालायला पाहिजे जे काय आहे ते केलंच पाहिजे काम आहे काम केलंच पाहिजे आणि शो मज गो ऑन झाले ते काय आपण बदलू शकत नाही सो आजचा ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आज आमच्याकडे माझ्या नंदूबाई येत आहेत सो त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहेच सोबतच आज एक केकची ऑर्डर आहे ॲक्च्युली त्या ताईने मला कालच ऑर्डर दिली होती सकाळी आणि uh, काल हो काल त्यांनीच ऑर्डर दिली होती पर सकाळी त्यांनी फोन करून सांगितलेला आणि मी कशी ही विसरले मला खरंच नाही माहिती मी नाहीतर मी दुपारीच केक बनवून ठेवला असता की दोनच्या आधी वगैरे पण कशी विसरली मला खरंच नाही माहिती मला आठवत पण नाही म्हणजे त्यांनी मला फोन केला आता जेव्हा त्यांनी ऑर्डर विच म्हणजे माझी तयार आहे का ऑर्डर विचारायला फोन केला तेव्हा मला कळलं की अरे बापरे मी एवढी मोठी मूर्खपणा केला होता किंवा एवढी मोठी चूक असं का होतंय मला नाही माहिती का, का मेंटली असं डिस्टर्ब झालं व्हायला झालं पण ठीक आहे अजून वेळ आहे त्यांना नऊ वाजेपर्यंत केक हवा आहे सो आता वाजले सात आता गडबड करून मला केक बनवायचा आहे कारण पटापट -पड़ त्यांना केक दिला पाहिजे ॲक्च्युली माझी चूक झाली आहे मान्य त्यांनी ऑर्डर दिलेली तर मला ती बनवायला पाहिजे होती आणि मी कशी विसरले मला खरंच नाही माहिती आता मी त्यांना सांगितले की मला एक एक दीड तास द्या तासभर द्या त्या वेळेत मी तुम्हाला केक बनवून देते सो so, आता मी कामाला लागले तर आता जराशी पटापट कामं थोडी आवडते आणि त्यानंतर मी काय काय बनवले ते तुम्हाला शेअर कर ओके मंडई चला आता पटपट पटपट -पट -पट कामाला लागूया कारण केकची ऑर्डर आली होती ती मी विसरले होते त्यांनी मला सकाळी फोन फोन केला पण मी पुन्हा विसरले सो so, आता पटापट कामाला लागलं पाहिजे कारण जेवण पण बनवायचं आहे पाहुणे येणार आहेत आणि केक पण बनवायचा आहे त्यामुळं अशी द दो, दोन कामं पटापट मला करायचे आहेत त्यामुळे आजचा मेन्यू व्हेज आहे तर सुरुवातीला मी आधी केक बनवायला ठेवणार आहे कारण केक थंड व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून आधी मी सुरुवात करते ती केक बनवण्यापासून आणि सात वाजलेत अजून पाहुणे काय आले नाहीत तर म्हटलं आधी केक शिजायला ठेवूया आणि नंतर मग बाकीची तयारी करूया तर मी बघत असाल माझ्याकडे हे नाही आहे काय ओव्हन नाही आहे त्यामुळे मी अशी कढईमध्ये केक कधीही शि शिजायला ठेवते त्यामुळे क कडई मी प्रीहीट व्हायला ठेवून दिले आणि आमच्याकडे ना गॅसची पाईपलाईन आली त्यापासून माझ्या ना गॅसची वाट लागली खरं सांगायचं तर हे मंद गॅसवरती ठेवायला गेलं की गॅसची जी फ्लेम आहे ती बंद होते आणि थोड्या मोठा करावं तर ह्या गॅसला एवढी हीट असते की ते भांड्यात काय असेल ते जळतं माझं ना ते शेड्यूलच विस्कटलं हे दोन गॅस अजिबात चालत नाहीत म्हणजे बंद केलं आप कर... के आप ते आपोआपच क बंद म्हणजे बारीक केलं ना आपोआपच बंद होतात त्यामुळं तो गोंधळ होते तुम्ही जर तुमच्यावर असा काही अनुभव असेल की याला काय करेक्शन करता येईल तर मला समजा सांगा जरा आणि सोबतच मी इकडे प्रिमिक्सपासून चॉकलेट फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्यामुळे अर्धा किलोच्या प्रमाणात मी प्रिमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकले दुसरा केक टीन पण घेतलेला आहे त्यालाही ते तेल लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते म्हणजे चॉकलेट प्रिमिक्सपासून बॅटर बनवून घ्यायचं आहे सध्या हे प्रीमिक्स, प्रीमिक्स वगैरे मिळतात बाजारात आणि व्हेज असतात त्यामुळे केक बनवणं सोपं होतं आहे जे होममेड केक बनवत आहेत त्यांना त्यामुळे याऐवजी तुम्ही घरी सुद्धा जो बेस आहे तो बनवू शकता मी माझ्या भोजन कट्ट्यावरती पण दाखवले आहे कसा बनवायचा ह्या चॅनलवरती पण दाखवलेलं आहे त्याची रेसिपी तुम्ही चेकआउट करू शकताय पण आता मी सध्या प्रिमिक्सपासूनच बनवते आणि ज्यावेळेला आपल्याला छोटासा खाणी बिझनेस करायचा असतो केकचा किंवा काही तर त्यावेळेला आपल्याला घरी बेस बनवून परवडत नाही हे जे प्रिमिक्सचं असतं ते तयार मिळतं त्यातूनच केक बनवून तो देणं कधीही सोपं आणि सोयीस्कर होतं So, सो मी इकडे चॉकलेट प्रीमिक्सपासून मस्त बॅटर बनवून घेतले ते केक टीनमध्ये आपल्या ओतून घेते जे काय बॅटर आहे त्या आपलं हे प्रीमिक्स आहे तोपर्यंत आपली जी कढई आहे ती प्रीहीट झालेली आहे सो त्यामध्ये ते केक टीन अलगत ठेवून द्यायचं पण त्याआधी त्याला थोडंसं टॅप करायचं म्हणजे त्याचे जे काही बबल्स असतील किंवा एअर त्यामध्ये राहिली असेल ती निघून जाईल आता मी अलगत ही जी कढई आहे ती उचलते कढईचं झाकण उचलते आणि त्याच्यावरती हे जे केक आहे सेट से तो सेट करून ठेवून देते थोडंसं तिरकं झालं तर नीट करायचं कारण केक आपल्याला गोलगोल आला पाहिजे ना वाकडा तिकडा झाला नाही पाहिजे सो so, इकडे मी आता झाकण ठेवते आणि ह्याला शिजायला ठेवून हो देते सोबतच so, दुसरं काम आहे ते म्हणजे डाळ शिजवून घ्यायची आहे तर मी इकडे तुरीची डाळ आणि मुगाची जा मिक्स केली त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत मला शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवायची आहे सो so, तर मी इकडे ते दोन डाळ मिक्स घेतलेत त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकलेत पाणी टाकले त्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे चिरून आणि त्याच्याही शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे एकदा डाळ शिज दिली की तिला फोडणी घातली की ही आपली पटकन होईल म्हणजे जे काही पटापट लवकर होणारी कामं आणि ती मी पटपट पटपट पट, आधी करून घेते जेणेकरून मला नंतर बाकीची कामं करायला वेळ लागणार नाही यासाठी सो इकडे मी टोमॅटोही चिरून त्या कुकरमध्ये राहिले आणि डायरेक्ट छोट्या कुकरमध्ये डाळ शिजायला घातली त्यामध्ये ती पटकन शिजते तिला वेळ लागत नाही दोन ते तीन शिट्टीमध्ये मस्त ती डाळ शिजली जाते तर इकडे माझी डाळ शिजायला ठेवली तिकडे कुकर त्याला लावलं सोबतच मी आज जिरा राईस करणार आहे कारण नंदूबाई येत आहेत नंदूबाईंचे नातवंड पण येत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मला बनवायचं आहे जिरा राईस आणि पनीरची भाजी आमच्या नंदूबाई ज्या आहेत ते नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी मी व्हेज बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मी इकडे आता जिरा राईस बनवते तर जिरा राईससाठी मी काय जे काय साहित्य आहे ते घेतलेले तेल क त्या म्हणजे आपल्या ज्या कुकरमध्ये आहे ते कुकर त्यामध्ये शहाजिरे टाकलेले साधे जिरे घातलेले नाही आहे शहाजिरे टाकलं लवंग टाकली दालचिनं टाकलं त्यानंतर काळी मिरी टाकली दोन तीन दोन तीन आणि त्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जे काजूचे घर असे तुकडे करून घालते लहान मुलांना जर जेवणामध्ये काजूचे घर आले की ते खायला आवडतात म्हणून मग हे काजूचे घर असे तुकडे करून टाकलेले आहेत आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि ते जळायच्या आधी त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे तर मग अशीच मी ज्या वेळेला डाळ धुवून घेतली त्यावेळेलाच मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता म्हणजे एक पाच ते दहा मिनटं झाली असतील मी तांदूळ धुवून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आणि तो परतून घ्यायचा जरा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये तांदूळ परतायचा म्हणजे तो सुटा सुटा मोकळा होतो नाहीतर लगेचच पाणी होतलं तर मग ते सुठा होत नाही तांदूळ त्यामुळे तांदूळ आधी चांगला परतून घ्यायचा आणि मग नंतर मग यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो थोडासा मोकळा होतो चिकचिक होत नाही तर आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार म्हणजे आपल्या जिरा राईसला टेस्ट येईल थोडीशी काही जण मिरची पण घालतात पण मी मिरची नाही घातलेली आहे साधाच जिरा राईस बनवलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये पाणी ॲड करायचं जेवढा आपण तांदूळ घेतला होता त्याच्या पट पाणी म्हणजे अर्धा सॉरी पाऊन कप पाणी घ्यायचं पट त्यामुळे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आणि हे बघा त्या झाकण ठेवून ह्यालाही दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपला जिरा राईस तयार होतो निधी दरवाजाला थंड नाही आहे मटक्यातला आहे उकळ गरम करून देऊ दे हाय हाय शौर्या हाय हाय वेदांत एवढं सगळं काम आटोपेपर्यंत नंदूबाई आल्या सगळे आले ते आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी थोडा वेळ केला त्यांना चहा करून दिला आणि मग मी आले पुन्हा माझ्या कामाला लागायला कारण तर गा नंदूबाई किचनमध्ये आलेले आहेत त्यांना लाडू दिला खायला आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझं बाकीचं जे काही काम आहे हो ते करत होते कारण मला पनीरची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी जो ग्रेव्ही असते ती बनवायची आहे तर नंदूबाई आमचे आहेत ते नॉनव्हेज खात नाहीत एकदा नॉनव्हेज असेल तर कसं पटकन होऊन जातं एकाच त्याच्या दगडात दोन पक्षी मारता येतात पण व्हेज असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं मला न व्हेज जेवण बनवण्यापेक्षा नॉनव्हेज जेवण बनवायला आवडतं पण ठीक आहे आता त्या खात नाहीत म्हटल्यावर त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे सो मी पनीरची भाजी बनवते कडे कांदे चांगले कापून घेतले दोन ते तीन आणि त्यामध्येच तमालपत्र घातलेलं आहे त्यामध्येच आलं लसूण आणि बेडगी मिरची घालायची यामुळे काय होतं कलर सुंदर येतो आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा लालसर मऊ होतो आहे तोपर्यंत मी इकडे टॉमॅटो पण चिरून घेते सोबतच साईड बाय मी जे मटार आहेत कारण पनीरमध्ये पनीर मटार मसाला बनवायचा आहे सो म मटार जे आहेत ते थोडंसं गरम करून म्हणजे उकळून घेणार आहे जेणेकरून ते शिजलेले असतील तर ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर पटकन काम आपलं होऊन जाईल सो त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तेही शिजायला ठेवून दिले आणि त्यामुळं कसं आपल्याला नंतर भाजी बनवायला वेळ लागणार आहे कांदा इकडे भाजतोच आहे तोपर्यंत तो तिकडे ते मटार पण आपले शिजून होतील आणि आता मी मगाशी अशी बोलले तसं माझा जो गॅस आहे ना तो मला थोडासा प्रॉब्लेम करतो बारीक करला की विजतो आणि ते मग कधी तो विजलेला आहे असं कळतच नाही आपल्याला असं वाटतं आपण लावला आहे तर तो चालूच आहे चालूच आहे पण तो चालू न नसतो मग बंद असतो मग त्याच्यातून बारीकसा जे काही गॅस आहे ते लीक होतं थोडासा वास पण येतो घरामध्ये पण काय करणार तर त्याला बदलायला लागणार आहे मला काहीतरी त्याचं काम करावं लागणार आहे यामध्ये दोन टॉमॅटो घातलेले आहेत तेही चांगले शिजवून घ्यायचे याच्यावरती मी थोडंसं झाकण ठेवते म्हणजे टॉमॅटो पूर्णपणे शिजला जाईल आणि हे चांगलं शिजलं की मग यामध्ये आपल्याला काजूगर घालायचे आहेत आणि त्याची ग्रेव्ही बनवायची ते बघा गॅस पुन्हा तिकडचा विजला होता मी पुन्हा लावला So, सो असं सर्व आहे एका दगडात दोन पक्षी करायचे आहेत आता मी लगेचच केक पण आहे तो बनवून घेणार आहे एकीकडे मी भाजी शिजायला ठेवणार आहे आणि दुसरीकडे मी केक बनवून घेणार आहे खूप धावपळ झालेली आहे आणि त्यात घरात ती सगळे आले होते अहो अजून कामावरून आले नव्हते त्यामुळे त्यांची अशी गप्पा मारत माझं काम चालू होतं नंदुमाईंनी पुऱ्या बनवायच्या होत्या मुलांना विचारलं तर त्यांना तर चपाती नको होती त्यांच्या त्यांना पुरी पाहिजे होती सो त्यांनी पुरीचं पीठ आहे ते मळून दिलं त्यामुळे ते एक काम माझं हलकं झालं मी इकडे भाजीला फोडणी घातली तोपर्यंत त्यांनी पुरी पुरीचं जे पीठ आहे ते मला मळून दिलं तर इकडे मी भाजीला फोडणी घालते मी याची रेसिपी तुमच्याशी शेअर नाही करू शकले कारण कॅमेराची बॅटरी डाऊन झाली होती त्यामुळे मधल्या वेळेत काय झालं ते मी तुमच्याशी नाही शेअर करू शकले सो आता ही ग्रेवी जी आहे ती मी शिजवून घेते आणि नंतर मग इकडे करते मी भाजी बनवत बनवत इकडे केक पण बनवायला घेणार होते सो केकचा फायनल लुक तुम्हाला दाखवते आणि बरोबर पावणे नऊला आपला केक तयार होता हा बघा हा केक तो मी जो ऑर्डर होती ती देऊन आली आणि इकडे मुलं आहेत जी जेवायला बसलेत आधी भाजी बनवली पुरी बनवली पापड तळले आणि डाळ पण फोडणी घातली कारण डाळ फक्त शिजवून घेतली होती त्याला फोडणी घातली नव्हती आणि साडेनऊच्या दरम्यान आम्ही जेवायला बसले होतो साडेनऊचे पावणे दहाच्या दरम्यान आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि मुलांच्या पंक्तीला माझं पिल्लू पण बसलं होतं आणि एवढं मस्त ते मांडी घालून बसलं होतं त्याला तुकडे करून दिलं की पुरी छान खात होतं मला हे नको मला ते नको असं सांगत होतं आणि मुलांच्याकडूनच मुलं शिकतात आपण किती जरी त्यांना सांगितलं ना तुम्ही हे नका करू ते नका करू मुलं आपलं नाही ऐकत पण तेच बरोबर त्याच्याबरोबर ते दुसरं लहान मुलं असेल तर त्याचं बघून ती मुलं शिकतात त्यामुळे हे बघा आपण पण पुरी घेऊन मस्त पत्राळी घेऊन पापड घेऊन भाजी घेऊन माझं पिल्लू जेवायला बसले आहे की नाही हुशार माझं पिल्लू आणि सगळे घरामध्ये केक बनतो आहे म्हटल्यावर मुलांची इच्छा झालेली होती की त्यांना पाहिजे होतं त्यांनाच्यासाठीही केक मग मी त्यांच्यासाठीही केक बनवायला ठेवला होता म्हणून आम्ही आधी मुलांना जेवायला वाढलं नंतर मी तो केक बनवायला घेतला त्यांच्यासाठी आणि मग बाकीच्या आम्ही जेवायला बसलो आधी म्हटलं तुम्ही सगळे जेवून घ्या मी नंतर थोड्या वेळाने जेवायला बसते कारण मला मुलांच्यासाठी पण केक बनवायचा होता सो मी आता तिकडे केक बनवत होते आणि इकडे हे सगळे जेवत होते

जेवण कसं होत निशांक हे उठाणी टीव्ही बंद कर जरा तर मंडई हा होता आमचा आजचा सा मेन्यू पनीरची भाजी शवगेची शेंगेची आमटी पुरी पापड आणि जिरा राईस आणि हा इकडे जिरा राईस वगैरे सगळं होतं हे माझंच आढवतं मी नंतर जेवायला बसले होते, होते। आणि केक बनवलेले ह्यांच्यासाठी तर मी काय केलं मोठा केक नाही बनवला तर छोटा छोटा वाटीमध्ये ह्यांच्यासाठी केक बनवला आणि ते केक बघण्यासाठी एवढे हे खुश झाले होते केक खाण्यासाठी आणि तो बघण्यासाठी तर हे बघा मी त्यांच्यासाठी हे केक बनवले होते तुम्हाला कसे वाटतात ते सांगा बरं का मला

हे कोडतोडीच खाणार आहे बारक पूर्ण असा खालपर्यंत बाईट मारायचा आणि वर काढायचा कारण क्रीम कमी आहे त्याच्यात उरलेल्या क्रीमचा गेलाय असं <laughs> पूर्ण रे असं असं बाईट असं असं अस कळलं हे सगळं सफेदच खायचं नाही असं आता टेस्ट सांगा कशी आहे

अय शौरिय कुणी लावलं ना अकाला रे म्हण तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा हा व्हिडिओ माझ्या नंदूबाई ज्या आहेत ठाण्याच्या म्हणजे आहोनचे जे मोठे काका आहेत त्यांची ती मुलगी आहे तर त्या आल्या होत्या तर त्यांचे आणि त्यासोबत त्यांचे तीन नातू आले होते आणि त्यांच्यासाठी मी जेवण बनवलं होतं खूप धावपळ झाली कारण अचानक केकची ऑर्डर जी होती ती मी विसरले होते मी शक्यतो केकचे ऑर्डर ज्या असतील त्या निशॉंग ज्या वेळेला दुपारी झोपतो मी त्यावेळेला बनवते जेणेकरून मग मला डिस्टर्ब होत नाही त्याचा केक बनवताना किंवा काय त्यामुळे शक्यतो मी त्या ऑर्डर असेल तर दुपारीच बनवते ज्यावेळेला निशंक झुकतो त्यावेळेला पण आज वेळेला मी पूर्णपणे विसरले होते की मला केक पण बनवायचा आहे सो नंतर माझी खूप धावपळ झाली सुरुवातीला मी सुरुवात केली व्हिडिओ शूट करायला किंवा काय शेवटी मग आपल्या कॅमेऱ्यानं पण साथ नाही दिली त्यामुळे मग मधले काही शोज जे आहेत म्हणजे केक बनवणं असू दे डाळ फोडणीला घालणं असू दे पूर्ण बनवणं असू दे ते मी मग शूट नाही केलं आणि नाही दाखवलं कारण मी यापूर्वी मला म्हणा बऱ्याचदा पनीरची भाजी मी कशी बनवते तुमच्याशी शेअर केले परवा सुपीचे आईवडील आले होते त्यांच्यासाठी पण तशी सेम पद्धतीने मी पनीरची भाजी बनवली होती आणि तीही खूप सा मस्त झाली होती तर, तर, तर त्याच पद्धतीनं आज पण बनवली फक्त क्वांटिटी थोडीशी जास्त होती सो तु, ती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि अशा रीतीनं आमचा दिवस संपला आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझा गडबडीत झालेला केक पण कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त मस्त का बाय बाय